स्वर्गीय श्रीमती कुमुदिनी गुणवंतराव अलिवार की प्रथम स्मृति में नागपुर स्थित लॉयंस क्लब की ओर से बुधवार को दोपहर में लॉयंस क्लब नागपुर के अध्यक्ष डॉक्टर गोपाल बैतुले, नितिन लोनकर रीजनल चेयरपर्सन, उपाध्यक्ष सुहास अलिवार और लॉयंस क्लब के सदस्यों की उपस्थिति में ग्रामीण अस्पताल को उपयोग के साहित्य के साथ मरीजों को फल वितरित किए गए, जिसमें स्टेटोस्कोप, किडनी स्ट्रे, यूरिन पॉड, यूटिलाइजर, फोल्डिंग चेयर, ग्लूकोज स्ट्रीम, ग्लूकोमीटर और अन्य साहित्य ग्रामीण अस्पताल को इस अवसर पर भेंट स्वरूप दी गई। अभियंता सुहास अलिवार की माताजी की प्रथम स्मृति में लायंस क्लब की ओर से इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। पार्श्वनी स्थित ग्रामीण अस्पताल के सभागृह में क्लब के सदस्य द्वारा उपयोगी साहित्य ग्रामीण अस्पताल के अधीक्षक गजानन धुर्वे की उपस्थिति में भेंट स्वरूप प्रदान किए गए। इस अवसर पर पार्श्वनी ग्रामीण अस्पताल में दाखिल मरीजों को स्वर्गीय कुमुदिनी अलिवार की स्मृति में फलों का वितरण किया गया। पार्श्वनी शहर के गणमान्य नागरिक तथा लायंस क्लब के एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर बंटू नांदीकर, चार्टर अध्यक्ष चंद्रशेखर कारकर, डायरेक्टर राजेंद्र देवार और जनसंपर्क अधिकारी रविंदर दुरुकर के साथ अस्पताल के डॉक्टर परिचारिका बड़ी संख्या में उपस्थित थे। कि आम्हाला समाजातल्या तळागाळापर्यंत जायचं आहे आणि ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे कुठल्या येत असो, मग तो लहान मुलगा मुलांच्या बाबतीत असो, मोठ्या माणसांच्या बाबतीत असो, मतिबंद असो आणि हॉस्पिटल्स असो, जे काही असेल समाजात जेवढे शहरात आणि ग्रामीण भागात त्या सगळीकडे आम्ही जिथे जिथे आम्हाला आमची गरज भागते आहे त्यांनी फक्त आम्हाला हाक मारावी। आमच्याकडनं तर आम्ही करतोच आहे, पण असं वाटलं की ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे त्यांना माहिती नाही आम्हाला की बघ, त्यांना असं वाटतं की कोणीतरी आपल्याला मदत करावी, तिथे आम्ही मदत करतो। आणि आमच्या इथे मग कसे आमचेच क्लबमधून जे डोनर्स वगैरे आम्ही असतात आम्ही त्यांच्यामार्फत करत असतो, कारण आमची ही सेवाभावी संस्था आहे, तिथे कुठलाही कमर्शियल व्ह्यू नाही आहे, म्हणजे आम्ही द्यायचं ठरतो घ्यायचं ठरवत नाही। आम्ही काय करतो, ज्यांनी आम्हाला काय ज्यांना खूप गरज वाटते आणि त्यांना ते आमच्यापर्यंत जर आले तर आम्ही त्यांना निश्चितच मदत करतो। आणि दुसरी गोष्ट, आम्ही आता जशी आश्रमशाळा आहे तिथे बाहेरून येणारे विद्यार्थी शिकतात, त्यांना जर काही गरज वाटली असेल ते आम्ही देतो। त्याच्यानंतर आम्ही स्वेटर्स दिले मागच्या वेळेला, त्याच्यानंतर मग त्यांच्याकडे स्पर्धाही ठेवतो। आम्ही वृद्धाश्रमामध्ये सुद्धा मदत करत असतो, त्यानंतर जेवणाचं वगैरे आम्हाला तिथे असं वाटतं ते मतिबंद जे शाळेमध्ये तिथे सुद्धा आम्ही जेवणाचं, त्याच्यानंतर मग त्यांना काही साहित्य लागतं ते आम्ही पुरवतो। त्यानंतर आम्ही पुन्हा कल्चरल ॲक्टिव्हिटी सांभाळायची आणि आपला वारसा सांभाळायचा, यामुळे आम्ही आत्ता बैलपोळा वगैरे पण साजरा केला। तर हे सगळं जे काही आहे या माध्यमातून आपलं कल्चरही टिकून राहतं सगळ्या स्तरावरती, म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्तरावरती आम्ही ते कार्य करतो। एनबीसी न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारी की रिपोर्ट।